कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांच्या संदर्भात आरोग्य खात्याने केलेल्या तक्रारीची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी अशा मागणीचे निवेदन कोपरगाव माळी समाजाच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आणि महसूल प्रशासनाला देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोपरगाव तालुक्याचे कर्तव्य दक्ष तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या तक्रारी संदर्भात शहानिशा व तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात गेले असताना त्यांच्या विरुद्ध रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. सत्कृत दर्शनी जे समोर येते त्यावरून तहसीलदार बोरुडे यांनी कुठलाही गैरकानूनी प्रकार तिथे केलेला दिसत नाही. केवळ आपल्या चुका लपवण्यासाठी तहसीलदारांवर खोटे व बेछूट आरोप करण्यात आल्याने सत्यता जनतेसमोर येणे गरजेचे आहे आणि जे दोषी असतील त्या लोकांवर कारवाई होऊन कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांना न्याय देणे अपेक्षित आहे. या प्रकरणाने तहसीलदार यांची प्रतिमा मलिन करण्याचे व त्यांना मानसिक त्रास देण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, भाजप नेते ॲडव्होकेट रविकाका बोरावके, संजीवनी पतसंस्थेचे चेअरमन प्रदीप नवले, रवी चौधरी, वीरेन बोरावके, सदाशिव रासकर, मच्छिंद्र पठाडे, वैभव गिरमे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी माननीय विजयराव बोरुडे यांच्या संदर्भात आरोग्य खात्याचे काही आरोप तिथं आलेले आहेत. ते 25/2/23 त्यांनी अचानक भेट दिल्यानंतर आरोग्य खात्यात असलेले तुटीबद्दल त्यांनी जेव्हा बोललं त्याच्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला एक वेगळ्या वळण देऊन आणि वेगळा रंग देऊन अशा तऱ्हेची जी काही तक्रार तिथं केली गेलेली आहे तर संपूर्ण कोपरगावच्या महसूलच नाही तर इतरही संस्था, राजकीय संस्था, ते रिपब्लिक बँक पक्ष असतो, वंचित असो किंवा वेगवेगळे राजकीय लोक, सामाजिक कामे करणारे लोक यांनी या बोरुडेंवर हा झालेला अन्याय आहे, त्यांच्याविरुद्ध रचलेला कट आहे आणि या कारस्थानात त्यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये अशी मागणी संपूर्ण तालुक्यामध्ये होत आहे. आणि या दृष्टीने आम्ही सुद्धा माळी समाजाच्या वतीनं, कोपरगाव तालुक्याच्या माळी समाज बांधवांच्या वतीनं आम्ही पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक माननीय देसले साहेब यांच्याकडे निवेदन दिलं आणि त्यांना सांगितले निपक्षपातीपणे या गोष्टीची चौकशी करा आणि हकनाक एक चांगला माणूस, चांगला अधिकारी या तालुक्याला मिळालेला असताना आणि त्यांचं प्रमोशन होणार असताना तुम्ही कारण नसताना हे असं कुभांड त्यांच्यावर रचू नये अशा तऱ्हेची विनंती त्यांना केली. त्यांनी आम्हाला शब्द दिला की मी अधिकारीच आहे आणि तेही अधिकारी आहेत, आपण त्याप्रमाणे त्यांची चौकशी करून त्यां कुठल्याही प्रकारचं हे होणार नाही, एक कर्तव्य दक्ष माणसाला आपण न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. हा नमस्कार. आत्ता 25 तारखेला कोपरगावच्या तहसीलदारांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. खरं म्हणजे आम्ही कोपरगावचे नागरिक गेले 2 वर्षापासून तहसीलदार साहेबांचं काम पाहतो आहोत. मग कुठला ग्रामीण भागातील रस्त्याचा प्रश्न असो, शिवार वाहतुकीचा प्रश्न असो, तहसीलदार स्वतः 5:00, 5:00, 6:00 त्या त्या ठिकाणी हजर असतात आणि लोकांच्या तक्रारीचं निवारण करतात अशा पद्धतीचं काम त्यांचं चालू असतं. आणि ज्या तहसीलदार अधिकाऱ्याने नक्षलवादी एरियामध्ये जवळपास 15 ते 17 वर्ष काम केलं, शिस्तीमध्ये अतिशय त्या ठिकाणी काम करताना त्यांना देखील अनेक बरे वाईट अनुभव आले, त्यातला एक अतिशय वाईट अनुभव या ठिकाणी कोपरगावला आला. 5:00 कोपरगावच्या काही स्थानिक संस्थांमध्ये त्यांनी भेटी दिल्या. त्यामध्ये साधारणपणे 5:15, 5:30 सुमारास कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये गेले असता त्या ठिकाणी 52 कर्मचारी काम करतात आणि रात्रीच्या ड्युटीला 24 कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी ड्युटी रजिस्टरवरती नोंद आहे आणि असताना त्या ठिकाणी फक्त 2 कर्मचारी उपस्थित होते आणि त्यांनी विचारलं की बाकीचे कर्मचारी कुठे आहेत, तर त्यांना सांगण्यात आलं की ते घरी आहेत आणि आम्ही ऑन कॉल त्यांना बोलवतो. खरं म्हणजे त्या संदर्भात अनेक तक्रारी अनेक दिवसांपासून नागरिकांच्या होत्या आणि आहेत की त्या ठिकाणी कोपरगावच्या नागरिकांना योग्य ती आरोग्य सेवा मिळत नाही आणि म्हणून त्यांच्याकडे ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारींची दखल घेण्यासाठी म्हणून ते त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये गेले होते असं समजतंय आणि त्या ठिकाणी अधिकारी हजर नाही आहेत, त्यामुळे त्यांना त्यांनी अशा पद्धतीची व्हिजिट दिल्यानंतर दिसून आलं
आणि म्हणून ज्या अधिकाऱ्यांवरती वाटलं की आता आपल्यावरती कारवाई होऊ शकते त्यांनी कुभांड रचून त्यांच्यावरती ही अशी खोटी नाटी केस दाखल केलेली आहे असं या ठिकाणच्या कोपरगावच्या नागरिकांना वाटतं। त्यामुळे गेली 2 दिवसापासून त्यांच्यासाठी तहसीलदारांच्यासाठी कोपरगावचे नागरिक या ठिकाणी रस्त्यावर आलेले आहेत, निवेदनं देत आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं हेच आहे एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवरती अशा पद्धतीची कारवाई होणं योग्य नाही, एखाद्याचं मानसिक खच्चीकरण करणं हे चांगलं नाही आणि म्हणून आम्ही त्यासाठी त्या संदर्भातलं निवेदन देण्यासाठी आज पुन्हा पोलीस स्टेशनला आलेलो होतो आणि आमचं आता निश्चितपणाने या ठिकाणी समाधान झालेलं आहे। ही केस खऱ्या अर्थानं बळजबरी दाखल करण्यात आलेली आहे, याच्यामागे कोण आहेत हेही जनता जाणते आणि अखेर न्याय मिळणारच आहे, तहसीलदार साहेबांना न्याय मिळणार आहे। आमची सर्वांची एक इच्छा आहे की अशा प्रकारचा अन्याय पुन्हा कोणावरही होऊ नये। धन्यवाद।